गोवा सरकारने अन्य राज्यातून गोवा राज्यात येणाऱ्या मासळींवर कडक निर्बंध घातले आहेत. याचा मोठा परिणाम सिंधुदुर्गावर झाला आहे. गोवा सरकारच्या निर्णयावरून संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. मासे व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. गोवा सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे सिंधुदुर्गातील मत्स्य व्यावसायिक संतप्त बनले आहेत. गोव्यातील मासे वाहतूक वाहनांना सिंधुदुर्गात येण्यासही विरोध सुरू झाला आहे. तर सिंधुदुर्ग किनारपट्टी सील करून गोव्यातील मासेमारी ट्रॉलर्सची घुसखोरी रोखा अशी मागणी मच्छीमार नेते हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी मत्स्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. लेखी देऊ काय आणि घेऊ काय आता बोलताना काय नाही करायचे. लेखी पाहिजे आमच्याकडून मच्छीमारांकडनं. आम्ही मच्छीमार तुम्ही बघून घ्या. सर्व मच्छीमार या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित होते आणि आम्ही अशी मागणी केली आहे की या ठिकाणी ज्या परप्रांतीय बोटी येतात त्या मग गोव्यातल्या असोत आणि गोव्यातल्या गोवा राज्याने जी आमच्या या ठिकाणी बंदी मच्छी बंदीची कालावधी केलेला आहे 6 महिन्याचा याच्या निषेधार्थ तर निषेध करतोच आहोत. पण त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या फिशिंगसाठी येणाऱ्या बोटी असतील त्यांच्यावर कडकात कडक कारवाई व्हावी. त्याचप्रमाणे जी या ठिकाणी रेडी बॉर्डर आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची बोट त्या ठिकाणी आता ठेवली जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि या आश्वासनाच्याच याच्यावर त्यांचे पकडल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर तशा पद्धतीची कारवाई होण्यासाठी आमच्या या दोन दिवसात संबंधित आमचे मत्स्योद्योग मंत्री जानकर साहेब यांच्याशीसुद्धा याच ठिकाणी आमच्या जिल्ह्यातील मच्छीमार असोत किंवा सर्व मत्स्य व्यावसायिक असोत यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी भेट देणार आहोत. आणि यावर लवकरात लवकर महाराष्ट्राची जनता काय आहे, महाराष्ट्रातील मच्छीमार काय आहेत हे सुद्धा लवकरात लवकर आम्ही गोवा सरकारला दाखवून देऊ. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.